तर दोन हजार एकोणीस साली काय झालं दोन हजार एकोणीस साली खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच आणि शिवसेनेचं पूर्ण बहुमत आलं आणि मी पुन्हा एकदा सांगतो कारण अलीकडच्या काळात मला अतिशय दुःख आहे की काही लोक शपथा देखील खोट्या घ्यायला लागले किमान पोहरा देवीला जाऊन त्या ठिकाणी खोटी शपथ घेताना मला विश्वास आहे की मनात त्यांनी माफी मागितली असेल की राजकारणाकरता मला खोटी शपथ घ्यायची आहे त्यामुळे मला माफ कर आणि निश्चित देवी त्यांना माफ करेल पण मी अतिशय स्पष्टपणे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो की त्यावेळी आपली युतीची बोलणी सुरू होती ती अंतिम टप्प्यामध्ये असताना एका रात्री सन्मान्य उद्धव ठाकरेजींनी त्या ठिकाणी सांगितलं की हे सगळं जरी बरोबर असलं तरी मी दोन दिवसापूर्वी अमित भाईंशी बोललो होतो फोनवर माझं बोलणं झालं होतं आणि मी त्यांना विनंती केली आहे की आम्हाला एकदा तरी मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मी म्हटलं मला हे मॅन्डेट नाही मी आत्ता रात्री एक वाजला होता मी आता अमित भाईंशी बोलतो मी रात्री एक वाजता अमित भाईंना फोन लावला म्हटलं युतीची बोलणी अंतिम टप्प्यात चालली आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्याशी त्यांचं बोलणं झालंय आणि आता ते म्हणतात सीटा वगैरे सगळ्या ठरलेल्या आहेत आपल्या पण काही काळाकरता आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे तर त्या संदर्भात निर्णय घ्यायला मी कॉम्पिटंट नाहीये तुम्ही सांगा काय करायचं सा। त्यावेळी अमित सांगितलं की मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात वर्षानुवर्ष आपला फॉर्म्युला ठरलेला आहे त्यामुळे या संदर्भात कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही तुम्हाला मंत्रीपद जास्ती पाहिजे आहेत ते आम्ही देऊ काही खाते पाहिजे आहेत ते आम्ही देऊ पण मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असेल आणि हे जर होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोलण्यात थांबा आणि त्याचं नंतर बघू आणि मी उद्धवजींना सांगितलं की मी आत्ता अमित भाईंशी बोललोय आणि त्यांनी मला हे सांगितलंय की मुख्यमंत्री पद देता येणार नाही आणि मग त्या ठिकाणी उद्धवजी म्हणाले हे जर होणार नसेल तर युती करणं कठीण आहे ते त्यांच्या घरी गेले मी माझ्या घरी गेलो आणि डायलॉग संपला तीन दिवसानंतर एक मध्यस्थ पुन्हा आमच्याकडे आले आणि मला म्हणाले की त्यांची पुन्हा बोलायची इच्छा आहे मी म्हटलं पुन्हा बोलायची इच्छा असेल तरी मॅन्डेट हे आहे ते म्हणाले नाही आता त्यांनी तो आग्रह सोडलाय आता त्यांचं म्हणणं असं आहे की पालघरची जागा जी नुकतीच आपण जिंकलो होतो सहा महिन्यापूर्वी बाय इलेक्शन मध्ये ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे मी पुन्हा एकदा वर विचारलं मी सांगितलं की त्यांचा आग्रह आहे कारण मी म्हटलं मी आपल्या कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवू की ज्या कार्यकर्त्यांनी तेव्हा पहिला धोका आपल्याशी उद्धवजींनी केलाच होता पालघरमध्ये आपले खासदार वारल्यानंतर आपले खासदारांच्या कुटुंबातला मुलगा शिवसेनेकडनं उभा केला जी आपली जागा होती पण आपल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्थ करून पालघरची जागा निवडून आणली आणि म्हणून मी म्हटलं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक नैराश्य येईल पण मला त्यावेळी आपले नेते असं म्हणाले की बघा शेवटी शिवसेना आपण पंचवीस वर्ष एकत्रित आहोत आणि एखाद्या जागेकरता युती तोडणं योग्य नाहीये त्यामुळे तुम्ही पालघरची जागा द्या त्यानंतर आम्ही बसलो तिथे निर्णय झाला की आता मुख्यमंत्री पदाचा विषय सील झालेला आहे तो विषय नाही आणि पालघरची एक जागा आपल्या खासदारासहित म्हणजे उमेदवारी आपलाच अशी आपल्या खासदारासहित आपण त्यांना दिली आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपली युती झाली आणि मी पुन्हा सांगतो ज्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल ते वारंवार सांगतात त्याच खोलीमध्ये माननीय अमित भाई त्याच्यानंतर उद्धवजी मला त्या ठिकाणी बोलवलं काही काळ ते बसले मला त्यांनी आधीच सांगितलं होतं की मला काही गोष्टी बोलायच्या आहेत त्यांच्याशी काही माझ्या मनातल्या गोष्टी आहेत म्हटलं नक्की तुम्ही बोला जरूर बोला मी अमितबाना सांगितलं होतं ते त्या खोलीत बसले एक दहा पंधरा मिनटं बसले असतील मग मला बोलवलं म्हणाले आता सगळ्या गोष्टी दूर झालेल्या आहेत आता आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की पत्रकार परिषदेत तू एकट्यानेच बोलायचं आम्ही काही बोलणार नाही प्रश्न उत्तर नको आणि मग काय बोलायचं पत्रकार परिषदेत याची रिहर्सल झाली मी पहिले ते मराठीत बोलून दाखवलं मग मी ते हिंदीत बोलून दाखवलं मग वहिनी पुन्हा आल्या उद्धवजी म्हणाले वहिनींसमोर बोलून दाखवा नाही अशा गोष्टी सांगायच्या नसतात पण मला सांगायची वेळ आली आहे मला सांगायची वेळ आली आहे अशा गोष्टी सांगायच्या नसतात मी आजपर्यंत बोललो नाही मी पुन्हा एकदा म्हणून दाखवलं आणि तंतो तंतो तेच त्या ठिकाणी बोललो आणि आजही सांगतो की उद्धवजींचे शब्द असे होते की बघा मी खूप टोकाचं बोललो आहे त्यामुळे आता युटर्न मी घेतोय त्यामुळे आमचं फेस सेव्हिंग झालं पाहिजे असं तुम्ही बोला आणि त्यामुळे मी अतिशय तोला मोलाच्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी बोललो आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद संपली त्याच्यानंतरच्या प्रत्येक सभेमध्ये मोदीजी अमित भाई आणि अनेक वेळा उद्धवजी पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढतोय आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बनवायचं आहे असं इतके वेळा सांगितलं आणि निवडणूक झाल्याबरोबर जसं लक्षात आलं की नंबर गेम असा आहे की आपलं इकडे तिकडे केलं तर जमू शकतं अर्थात मी आता खूप डिटेल सांगणार नाही मला त्यातली अजून माहिती आहे आता की याची तयारी थोडी आधीच झाली होती त्यात आपण गाफील होतो पण ते ठीक आहे आपण विश्वास ठेवला प्रेमानं विश्वास ठेवला आणि लगेच त्यांनी जाहीर केलं की आम्हाला मुख्यमंत्री पद हवं आहे आणि आमचे सगळे दरवाजे ओपन आहे खरंतर जेव्हा निवडून येतो तो, तो मी त्यांना फोन केला म्हटलं आपण पत्रकार परिषद घेऊयात ते म्हणाले माझी आता आहे तुम्ही माझ्या नंतर घ्या असं आमचं बोलणं झालं आणि त्या पत्रकार परिषदेत उद्धवजींनी घोषित केलं आमचे सगळे दरवाजे ओपन आहेत आणि त्याच्यानंतर काय झालं हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये त्याच्यानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं ते झाल्यानंतर मग ज्यावेळेस सात आठ दिवसांनी हे आपल्याला गुंडात आता तसं लक्षात आल्यानंतर मग राष्ट्रवादीकडनं आपल्याकडे ऑफर आली आणि मग त्याच्यात काय झालं हे अजितदादानी त्यांच्या भाषणात सांगितलं त्याच्यामुळे आता तेमी ते मी सांगण्याची आवश्यकता नाही ते तुम्ही फर्स्ट हँड ऐकलाय अनेक लोकांच्या मनात प्रश्न होता की मी असं का केलं मी असं का असं काही नव्हतं केलं सगळं ठरवून केलं होतं सगळ्यांशी बोलून केलं होतं कुठेही त्याच्यामध्ये काही शंका नव्हती कुशंका नव्हती पण राजकारणामध्ये कधी कधी असं होतं पण एक गोष्ट सांगतो की खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेजींनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला खंजीरच खुपसला शिवाय याला काही म्हणता येत नाही काही म्हणता येत नाही तुम्ही बघा मोदीजींचे मोठे मोठे फोटो लावले होते ना मोदीजींचे फोटो लावून तुम्ही वोट मागितले होते ना त्यांचे फोटो लावून तुम्ही वोट मागता आणि त्याच्यानंतर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाता पाठीत खंजीर खूप असता हा दगा हा खंजीर हा देवेंद्र फडणवीसच्या पाठीत नव्हता देवेंद्र फडणवीस हे निमित्त होत हा खंजीर भारतीय जनता पक्षाच्या पाठीत होता हा खंजीर उत्तम रावांपासनं गोपीनाथ रावांपर्यंत ज्या भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातन काम उभं केलं त्या उत्तम रावांपासनं गोपीनाथ रावांपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर होता खऱ्या अर्थानं याचं उत्तर देणं हे देखील गरजेचं होतं